नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित अद्वैताचे उपनिषद आता मृत्यू अटळ आहे हे आचार्यांच्या पुन्हा एकदा लक्षात आलं आणि आता मृत्यू येणारच आहे तर मग भय कशाचं ते निर्भय होऊन म्हणाले राजन क्रकच महाराज म्हणा आचार्य मी नुसता राजा नव्हे राजश्रेष्ठ महाराज आहे तुम्ही काही बोलण्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही विचारू इच्छितो अवश्य मृत्यूचं भय नाही अर्थातच नाही कारण जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे परंतु शरीरात जो आत्मा चैतन्य आहे ते नित्य आहे पुन्हा दुसऱ्या नव्या शरीरात माझा आत्मा जन्म घेईल पुन्हा जन्म आनंददायी असेल आणि मग आताचा मृत्यू ह्या शक्तीला मी मृत्यू मागितला नव्हता तिने तुमच्या हातून माझा मृत्यू घडावा अशी योजना केली असेल तर त्या नियतीला त्या शक्तीला मी कसं थांबवू शकेन मृत्यूच्या वेळी भय किंवा वेदना झाल्या तर जे सहन करणं कर्मप्राप्त आहे ते सहन करावं लागतं ज्या गुहेत मी आसरा घेतला होता त्याची एखादी शिळा माझ्या मस्तकावर पडली असती तर किंवा अरण्यातल्या हिंस्त्र श्वापदांनी माझ्या देहाचा नाश केला असता तर महाराज इथे तर मृत्यू सुखाचा आहे एकाच वेळी एकच घाव की घात आचार्य इतके निर्भय कसे तुम्ही राजन मनुष्य जगतो तेव्हाच त्याच्या पावलागणिक मृत्यू चालत असतो त्याची एकदा का जाणीव झाली की भय राहत नाही आचार्य मृत्यूपूर्वी काही इच्छा आहे का नाही मुळीच नाही परंतु गुरूंचं वचन मला पूर्ण करता येणार नाही याचं दुःख मात्र मनात आहे मला माता नाही पिता नाही बंधू भगिनी कुणीच नाही गुरूंचा पण मृत्यू झाला आहे मातेचं वचन पूर्ण केलं आहे परंतु गुरूंचं वचन माझ्यासह संपून जाईल असं कोणतं वचन होतं मनुष्यातील मनुष्यता जागवण्याचं अधर्माला धर्म शिकवण्याचं स्वतःपेक्षा समाज आणि राष्ट्र श्रेष्ठ आहे हे, हे सांगण्याचं तुम्ही काय बोलताय हे काहीच कळत नाही त्यात कळवून घ्यायचं झाल्यास सांगू शकेन परंतु आपला समय व्यर्थ व्यतीत न करता आपण माझ्या मानेवर शस्त्राने प्रहार करावा मग गुरुवचनाचं काय माझ्यासह त्या वचनाचाही मृत्यू होईल आणि पुढचे परिश्रमही वाचतील समाजाचं हित नंतर मृत्यूमुळे मी तर आता मुक्त होईन मृत्यूदेव शंकर माझ्यावर कदाचित क्रोधित होऊन म्हणतील की अरे तू माझा भक्त वचनपूर्ती अगोदरच स्वतःचा मोक्ष मिळायला हवा म्हणून तू मृत्यू स्वीकारलास परंतु म्हणू दे प्रत्येक वचनाची पूर्ती करावी असं थोडंच आहे एक विचारतो आणि नंतर वध करतो विचारता कशाला विचार कसला करता मला मृत्यू देऊन मी मुक्त आणि नरबळी दिल्याने तुम्ही प्रसन्न आता आम्हाला उत्सुकता आहे की असं गुरूंनी सांगितलं तरी काय की जे आम्हाला कळू नये असं तुम्हाला वाटतंय कारण मी सांगेन ते तुम्ही पटवून घेणार नाही असं काय जे आम्हाला कळू शकत नाही आम्ही काय इतके अज्ञानी आहोत महाराज क्रकतची उत्सुकता वाढलेली पाहून आचार्य शांतपणे म्हणाले मी जे सांगणार ते इतकं सहज आकलन व्हावं असं नाही परंतु हा दिवस मी आपल्यासह राहिलो तर मी आपल्याला समजावू शकेन मान्य आम्ही क्रकच महाराज इतकेही स्वार्थी नाही उद्या प्रातकाळी तुम्हाला देवीला अर्पण करू महाराज वस्तुत मी या क्षणीही मृत्यू स्वीकारायला तयार आहे नाही नाही नाही, नाही। ज्या अर्थी तुम्ही मृत्यू स्वीकारायला तयार आहात याचा अर्थ जीवनात परिश्रम घ्यायला गुरुवचन पूर्ण करायला तुम्ही असमर्थ आहात मी काय आणि कसा आहे हे पाहायला गुरुदेव ह्या विश्वात आहेत कुठे पण ह्या क्षणीच मृत्यू देता येईल आणि ते सत्य आहे ते सांगायला ते आहेतच कुठे राजन त्यापूर्वी मी एक कथा सांगू का ती तरी तुमची इच्छा पूर्ण होऊ द्यात आचार्य निस्वार्थ दान करण्याने मनुष्याची प्रवृत्ती असावी लागते तीच खरी मानवता आपल्या आनंदासाठी सुखासाठी सर्व जगतात जो दुसऱ्याच्या सुखासाठी जगतो तो खरा मनुष्य राजा हरिश्चंद्राला स्वप्नात राज्यदान केल्याचं दिसलं प्रत्यक्षात त्यांनी त्या व्यक्तीला राज्यदान केलं एवढंच काय तर आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी स्मशानात काम करायला सुरुवात केली दधीची ऋषींनी देव दानव युद्धात स्वतःच्या अस्थी वज्र तयार करण्यासाठी दान केल्या तर कर्णाने स्वतःची कवचकुंडलं दान केली ही अशी दानी वृत्ती मनुष्यात असली तर तो महान होतो पुढे अधिकाधिक सत्कार्य करत गेली की ते तो देवपदाला पोचतो परंतु काही मनुष्य केवळ स्वतःच्या आनंदाचाच विचार करतात ते दा देव ना मनुष्य ते असतात असूर वृत्तीचे असूर क्रकच विचारात पडला तसेच उग्र वैभवही आचार्य बोलत होते मृत्यूनंतरचं जीवन कुणी पाहिलंय ह्या जीवनात आपण दुसऱ्यासाठी सुखाने जगलो सुखासाठी जगलो दुसऱ्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी जीवनाचा आलेख आनंद देणारा ठरतो आचार्य क्षणभर थांबा बोलायला दिलं तर बोलतच राहिलात ते आता पूर्ण करा ह्या काष्ठाच्या मंडलात आपली मान अडकवा आणि तुम्ही केलेल्या सत्कार्याचं आणि निस्वार्थ मनाने स्मरण करा कोण तुम्हाला तारतोय ते पहा आचार्य गुडघ्यावर बसले त्यांनी मनोमन त्या न पाहिलेल्या सत्याला प्रार्थना केली मला मृत्यू होऊ दे मी तयार आहे कळत नकळत घडलेल्या अपराधांचं परिमार्जन होऊ दे परंतु गुरुदेवांचं कार्य मी मनापासून करणार होतो हे मना तुला माझा दृढ संकल्प ज्ञात आहे तरीही मृत्यू येणारच असेल तर येऊ दे माझ्या शिष्यांना माझ्या गुरूंचं कार्य पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे आचार्यांनी त्या मंडलात मान ठेवले आता कुठल्याही क्षणी शस्त्र मानेवर आदळणार ह्याची ते प्रसन्न मनाने प्रतीक्षा करीत होते इतक्यात त्या गुहेतही प्रचंड आवर्ताची आवर्तनं सुरू झाली त्या गुहेत आवर्त कुठून आले आणि त्याचसोबत घनगर्जन व्हावं तितक्याच वेगात ध्वनी आणि प्रतिध्वनी उमटले थांबव हे सारं क्रकच हातात घेतलेलं खडग गळून पडलं अकस्मात आलेल्या आवर्तानी आणि प्रचंड अशा आवाजाने आलेल्या वाक्यांनी क्रकचच काय तर सारे भैरव भयभीत झाले खाली मान घातलेले आचार्यही विस्मित झाले अमावस्येच्या वेळी दिला जाणारा आपला बळी थांबवण्याचं सामर्थ्य ह्या उग्रभैरवांना प्रतिबंध करण्याचं सामर्थ्य कोणात असावं ह्याचा ते विचार करीत असताना पुन्हा आवाज आला मृत्यू देवाशिवाय आचार्यांना कुणीही मृत्यू देऊ शकत नाही आणि तो समय अद्याप यायचा आहे आवाज पद्मपादचा होता परंतु त्यात प्रचंड सामर्थ्य विनम्र सात्विक सहनशील असा पद्मपाद आत्ता विलक्षण आणि विचित्र वाटत होता जणू त्याचे आराध्य दैवत नृसिंहदेव त्यांच्या शरीरात प्रवेशला होता क्रकच ज्या व्यक्तीचा तू वध करायला निघाला आहेस त्या व्यक्तीची विनम्रता तू जाणली नाहीस कुठलाही प्रतिरोध याचना न करता ती व्यक्ती तुला ज्ञान देत तुझ्या स्वाधीन झाली हेही तुझ्या लक्षात आलं नाही इतका तू नीच अधम आणि अज्ञानी आहेस तू आम्हा सर्व शिष्यांना प्रथम मृत्यू दे आणि मग त्यांना मृत्यू दे पद्मपादसह अनेक शिष्य मंडळी त्या गुहेत आल्याने क्रकच आणि तिथले असलेले सगळे गुग्रभैरव अचंभित झाले क्रकच जवळ आता पर्याय नव्हता शिवाय गुरुवरची अनन्य भक्ती पाहून तो प्रभावित झाला शस्त्राच्या सामर्थ्यावर मृत्यू देणं सहज शक्य होतं परंतु स्नेहाच्या सामर्थ्यावर एखाद्याची मृत्यूपासून सुटका करणं अशक्यप्राय घटना होती आणि ती घडली होती मान्य आहे मी अधम असूर दुराचारी दैत्य आहे परंतु ह्या क्षणी मला एवढंच कळलं आहे की मनुष्य मनुष्याच्या सहकार्याला कुठूनही कसाही शस्त्राविना अवतरतो आणि सर्वांना जिंकतो ते शब्द सामर्थ्य आमच्याकडे नाही आम्ही तुमच्या आचार्यांना विनंती करतो आहे की काही दिवस इथे राहून आम्हा सर्वांना नीती मार्ग सांगावा आम्ही वचन देतो त्यांना कुठलाही मानसिक शारीरिक त्रास होऊ देणार नाही कसा विश्वास बाळगावा कसा विश्वास दाखवावा क्रकचने प्रतिप्रश्न केला ह्या क्षणी वचनबद्ध हो नरबळी देण्याची प्रथा समाप्त करीन हे कालभैरव दुर्गादेवीसमोर प्रतिज्ञा करूनच क्रकचाने तात्काळ मान्य केलं मनातून मात्र ठरवलं आम्ही असूर आहोत आम्ही मान्य झा आम्हाला मान्य झालं तरच आम्ही ऐकू अन्यथा सारे असूर मिळून या संन्याशाचा बळी देऊ प्रगटपणे कर्कच म्हणाला संभव आहे आम्ही आमच्या स्वभावात प्रकृती धर्मात परिवर्तन करून देवत्वाला नाही तरी मनुष्यपदाला नक्कीच पोहोचू मनाशी वचनबद्ध झालं तर ते काहीही होऊ शकतं परंतु मनाशी वचनबद्ध होण्यासाठी प्रथम मनाला ते मान्य करावं लागतं आणि मला विश्वास आहे आचार्य आपला विश्वास आपल्याजवळच असू द्यावा प्रथम आम्हाला पाठ द्यावे मानवतेचे ते ग्रहण होतात रुचतात की नाही ते पाहू आत्ताच काय त्याचं आचार्यांच्या शिष्यगणांची व्यवस्था क्रकचाने करायला सांगितली तसंच आचार्यांसह कुणालाही मदिरा आणि मांसाहार देऊ नये असंही सांगितलं पद्मपाद साशंकतेने म्हणाला आचार्य दोन दिवसांनी ही शस्त्रसज्ज आसुरी प्रजा आपल्यावर प्राणघातक आक्रमण करू लागली तर शस्त्रांच्या अगोदर त्याने आपल्याला शब्दांची संधी दिली आहे ना शस्त्रांहून शब्द अधिक प्रभावी असतात मग युद्ध का होतात युद्ध होतात कारण आक्रमण शब्दांनी प्रथम केलं जातं मनाचं सामंजस्य नसतं मन अत्यंत स्वार्थी संकुचित आणि सीमित असतं म्हणून आक्रमण करून प्रदेश शस्त्राने जिंकण्याची भाषा बोलली जाते स्वप्रदेशाला सर्वश्रेष्ठ करण्यासाठी अधिकाधिक भूमी हस्तगत करण्याची आवश्यकता नसते स्वप्रदेशाचं सांस्कृतिक सामाजिक आर्थिक नैतिक आणि राजकीय पार्श्वभूमी इतकी सामर्थ्यशाली करावी लागते की त्यासाठी इतरांची दृष्टी त्याकडे आदर्श म्हणून वळते चंद्रगुप्त मौर्य मगध सम्राटाच्या त्या काळात भारत ही सुवर्णभूमी मानली जात होती कुणीही मगधावर आक्रमण करण्याची इच्छा किंवा मगध नरेश चंद्रगुप्त मौर्याने सारं विश्व मी पादाक्रांत करेन ही अभिलाषा न ठेवताही त्याची स्वप्न पूर्ण झाली होती अन्याय अत्याचार अनाचार अनिती ह्यासाठी न्याययुद्ध ही व्हायलाच हवीत परंतु स्वार्थी आकांक्षांसाठी नको सामाजिक सधेतून पद्मपाद मौन झाला परंतु मनातून तो साशंक होता आचार्यांवर त्याचा आणि शिष्यगणांचा अपार विश्वास होता आचार्य मात्र मनातून म्हणत होते पद्मपाद आता माझी शब्दपरीक्षा आहे माझी ईश्वरनिष्ठा माझं सत्कर्म सदाचार ह्यावेळी परीक्षाच देणार आहे ईश्वरा तू ब्रह्म की परब्रह्म साकार की निराकार द्वैत का अद्वैत याचा विचार करण्यापेक्षा जर मी खरोखरच सत्वशील व्रतस्थ असेन तर माझं शब्दसामर्थ्य मला प्राप्त होऊ दे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स